सरकारी बँकांचे खाजगीकरण करण्याच्या निर्णयाविरोधात राष्ट्रीयकृत बँकांमध्ये काम करणाऱ्या तब्बल 10 लाख कर्मचाऱ्यांनी 15 आणि 16 मार्च रोजी संपाची हाक दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील हजारो कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले आहेत. आपण आता राहता शहरामध्ये उभे आहोत आणि इथली चित्र जर बघितली तर राहता शहरातील राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत त्या बँकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील या संपामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि आज सकाळपासूनच या बँका ज्या आहे यांचे व्यवहार जे आहेत ते बंद ठेवण्यात आलेले आहेत. एकंदरीत बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यातील हजारो कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाल्याने नागरिकांना मात्र या ठिकाणी असुविधेला सामोरं जावं लागतंय. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी मोर्चा न काढता अनेक ठिकाणी बँकेसमोर उभं राहून निदर्शने केली आहेत. यावेळी सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. सरकारने दखल न घेतल्यास बेमुदत बंद करण्याचा इशारा देखील आता या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. मात्र या संपाबद्दल नागरिकांना माहिती नसल्याने नागरिकांना बँकेच्या दरवाजावरूनच परतावं लागतंय. त्यामुळे आता बँक कर्मचाऱ्यांच्या या मागण्यासंदर्भात केंद्र सरकार काय निर्णय घेतलं आणि या संपातून काही तोडगा निघतो का हे बघणं आता भविष्यात महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन जावेद सय्यदसह सचिन बनसोडे, माय न्यूज, राहता.